देशद्रोहाचा आरोप असलेल्या कन्हैया कुमारची तिहार जेलमधून सुटका करण्यात आली. कन्हैयाला जेलमधून मुक्त केल्यानंतर मोठ्या सुरक्षेत पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. कन्हैयाला काल दिल्ली हायकोर्टानं 10,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर 6 महिन्यांकरता अंतरिम जामीन मंजूर केला होता. तसंच देशविरोधी कृत्यांपासून दूर राहण्याची ताकीद दिली होती. कन्हैयाच्या सुटकेनंतर JNU मधील विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. 9 फेब्रुवारीला JNU च्या परिसरात अफजल गुरुच्या समर्थनात कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमात देशविरोधी घोषणा दिल्याचा कन्हैया कुमारवर आरोप आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.